गुड मॉर्निंग गाइस, अर्ली मॉर्निंग से टाइम है, प्रपोजल झोपला है, 6 वाजलेत आणि आज आम्हाला रेडी होऊन जायचं आहे पुणे. सो विशाल गेला जिमला आणि आता मी पटपट पटपट आवरते. सकाळ दादी डोळ्यावरची झोपच जात नाही आहे, उठायचं मन करते कारण लास्ट नाईट खूप लेट झोपले होते आणि त्याच्यामुळे उठायला मन नव्हतं करत, जबरदस्ती उठले आणि आवरायचं पण आहे आणि पुण्याला पण निघायचं. सो माझ्यावरून रेडी हो आवराज लागणारे पटके. बाबूला विचारतो की उठवेल मी, तर आता मी सगळ्यात आधी पाणी पिते. झोपेतून उठल्यानंतर बाहेरचा व्ह्यू बघा. सकाळचे 6:30 वाजलेत, पक्ष्यांचा आवाज येतो छान आणि आता मी पहिले तर पाणी पिते, त्याच्यानंतर पण खाली जाऊया जिथे माझं किचन वाट बघतंय. मला पुणे निघायचं आहे, त्याच्या आधी मला जेवण बनवून मग जायचं होतं. मम्मी 6:30 सत्संगला गेल्या आहेत, त्यांनी त्यांच्या डब्या करता चपात्या बनवल्या होत्या आणि मला आता स्वयंपाक बनवून माझं आवरून आणि निघायचं आहे. तर दादांना डाळ आवडते, उडीद डाळ, सो मी ती बनवली. त्याच्यानंतर जे जसं की तुम्ही बघताय मी काय बनवते, सो स्पीडली मला आवरून आणि मग बॅग पण पॅक केलेल्या नव्हत्या, त्या पण पॅक करायच्या होत्या आणि त्याच्यानंतर मग विराटला घेऊन जाण्याचा प्लॅन आहे. मग विराटचंही आवरायचं होतं. आदित्य आणि दादा घरी असतील, पप्पा तर बाहेरच असतात, दुपारी ते जेवण करून पुन्हा बाहेर जाणार असं काही आहे आणि मम्मी उद्याच येणार आहेत डिरेक्टली आणि मी पण उद्या येणार आहे, तर असं काही आहे. सो जसं की तुम्ही बघता मी स्पीडली आवरते आणि मला 9 वाजेपर्यंत पूर्ण फिनिश करायचं होतं माझं काम. 10 वाजेपर्यंत तर मला पुणे निघायचं होतं कारण मला लगेच इव्हेंट आहे सायंकाळी. 7 वाजता मला रेडी होऊन तिथे पण पोहोचायचं आहे, तर पुणेला जायला 7-8 तास लागतात. इकडचं पण आवरल्याशिवाय मला निघता नाही येणार आहे. त्यात आमचा एक पेशंट हॉस्पिटलाइज आहे, सो त्यांना मला नाश्ताही द्यायचा होता आणि 9 वाजेपर्यंत तर नाश्ता जाणं मस्ट होतं. सो त्या अकॉर्डिंग मी आवरती आहे, मला पोहे आणि चहा बनवून द्यायचा आहे. आणि उद्याचं बघायला गेलं तर मी आजच रात्री निघून येण्याचा प्लॅन करते कारण मम्मीही घरी नाही आहे. सो पुन्हा उद्या सकाळी जेवणाचा प्रश्न पडणार. सो खूप धावपळ होते, दगदग होते, हेल्थही खराब होते, पण कामासाठी काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. सो थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे ते कळत आहे, पण मी थोडं केअर पण करते आहे की तुम्हाला दिसत असेल की बऱ्याचदा मी खूप थकलेली दिसते. सो हे सगळं धावपळ 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 चालू असते आणि त्याच्यामुळे मग मला थकवा येतो आणि मी हेल्थवाईज थोडीशी लोलो असते. तर हे आहेत बटाटे, बटाट्याची भाजी बनवते. उडीद डाळसोबत दादांना कंपल्सरी बटाटे हवे असतात ग्रेव्हीमध्ये आणि अशी भाजी ट्रस्ट मी खूप खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. तर जेवण माझं बनवून झालं आहे, आता मला पोहे बनवायचे आहेत आणि चपात्या मम्मी पहाटेच बनवून गेल्या होत्या, तर 4 चपात्या होत्या शिल्लक. सो मला कमी करायच्या होत्या चपात्या आणि मला डबाही न्यायचा होता सोबत विराटसाठीही आमच्यासाठीही, तर मी भिंडीही बनवणार होते. दवाखान्यात चहा पण द्यायचा आहे पप्पा, दवाखान्यात चहा पण द्यायचा आहे का, दवाखान्यात चहा पण द्यायचा आहे का. सो भिंडीची भाजी चपात्या मी सोबत कॅरी करणार होते आणि आता मी नाश्ता बनवते. सो मला थोडंसं लेटच होतं आहे, प्रश्न होता की माझं लवकर जर का नाही आवरलं तर पुण्याचं कसं असतं की खूप रश असते, म्हणजे इथून पुणे पोहोचण्यासाठी 4 तास लागतात ट्रॅफिकमुळे जर का दिवसा निघतो आणि पुण्यातल्या पुण्यात तिथल्या तिथे पोहोचायचं असेल तरी जवळच्या जवळ जायलाही 2 तास लागून जातात इझिली. हा माझा नेहमीचा एक्सपिरियन्स आहे. सो मला खूप असं होत होतं, हेवी हेवी वाटत होतं की अरे मी टायमिंगवर नाही पोहोचले तर कसं होणार आहे, कारण मला तिथे जाऊन आवरायचंही होतं. सो बघूयात आता काय होत आहे. मोठा
स्वयंपाक जो आहे तो आता झालेला आपला, आता जाण्याची तयारी. मॉर्निंग व्यू. काय चाललंय? विटॅमिन डी. अरे वा, तुमचं बरोबर आहे, सगळं वेळेत झालं पाहिजे. विटॅमिन डी भेटलं पाहिजे, वर्कआउट झालं पाहिजे. आम्हाला काय? मला नाही, मी यांना देतोय विटॅमिन डी. तुम्हाला भेटत नाही आहे का सोबत? नाही, मी इकडे बघतो. अच्छा. निघायचं आहे ना आपल्याला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पिकाचू. पिकाचू. पिका पिका. गुड मॉर्निंग पिका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पिका. गुड मॉर्निंग. जावायचं आहे तुला मला. झाली का आंघोळ? झाली का आंघोळ? झाली का? झाली का पॉटी? झाली, आता धुवून घे पॉटी. ते तुमचं काम आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड. विटॅमिन डी, विटॅमिन डी, विटॅमिन डी. रानो उठ बेटा, जायचं ना आपल्याला. रानो सुने, आपल्याला जायचं आहे. बू बू ए बू ए बू बू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बू. गुड मॉर्निंग बू. बू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बू. अरे अरे बू. मॉर्निंग बू. तू म्हणे आई, तुम्हाला काय म्हटलं होतं? आई सकाळी मला एकच आवाज दे आणि मग मी लगेच इतक्यात लगेच उठेल आणि ना माउथ वॉश करेल आणि लगेच आवरेल. मी काय बोलला होता मला? काय बोलला होता बेटा? त्रास देऊ राहिले. मी काय त्रास दिला सांग बर. काय त्रास दिला मी? चेहऱ्याला बिलकुल काहीच नाही लावलंय, कारण मला तिकडे जाऊन मेकअपच करायचा असतो. मी फक्त टचअप दिलाय, लिपस्टिक लावलाय आणि नाही. तुम्हाला घ्यायचंय का? सवय झाली मला. खाल्लंय का याने काही? बबी खाऊ खाऊन घेतलं का काही? खाल्लंय का तू काही? चल रे लठ्ठ्या. सडनली प्लॅन चेंज झालाय. आम्हाला मध्येच अजून निघालो पण नव्हतो तर गाडीत बोर झालं आणि आम्ही परत घरी चाललोय. विराटला बिलकुल नाही आवडत आहे प्रवास करायला, तर तो बोलतो मी आंबांकडे थांबेल घरी आधी दादाजवळ, मला नाही यायचं तुमच्यासोबत. तर आता आम्ही रिटर्न घरी चाललोय.
याला सोडवून आणि मग आम्ही दोघं जाणार. व्हेरी गुड. विराटचा रस्त्यातच प्लॅन चेंज झाला. त्याला नव्हतं यायचं. तो बोललेला की मला बोर होणार, कारण की आम्ही लास्ट टाइम तामिळनाडूला गेलो होतो त्याला घेऊन आणि तो खूप बोर झालेला. आणि आज आदित्य, संप्रीत, समीक्षा घरी होते आणि दादा घरी असल्यानंतर त्यांना जाम धमाल करतात ते लोक. सो त्याला घरी थांबायचं होतं आणि मलाही ते बेस्ट वाटलं, कारण की मुलांची दगदग होते बाहेर कुठे गेल्यानंतर जर का फिरायचं नसेल स्पेशली. कारमध्ये असताना त्रास होतो कधी कधी, वोमिटिंग मळमळायला होतं. सो मला झोपण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नसतं. फायनली आम्ही पोहोचलो आणि तिथे पोहोचल्या काही वेळ आराम केला. त्याच्यानंतर मी रील बनवले आणि मला एक तास होता रेडी होण्यासाठी. सो मला खूप दमायला झालं होतं तर मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे ब्युटिशियन असेल तर तसं सुचवा. तर त्यांनी मला एक ब्युटिशियन सजेस्ट केली आणि माझा तो सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स होता. म्हणजे माझ्यासोबत हे काही पहिल्यांदा नाही झालं आहे, नेहमीचा अनुभव आहे. पण कधी कधी होतं ना की आपण दमतो खूप आणि मग आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला रेडी करून द्यायला पाहिजे, आपल्याला कुठलेच एफर्ट्स नाही घ्यायला पाहिजे. कारण मी मोस्टली जेव्हा पण इव्हेंट्सना जाते तर मी स्वतःच माझा मेकअप करते आणि मला माझ्या मेकअपची सवय झाली तर आपण कुठल्या ब्युटिशियनला जर आपला चेहरा सोपवतो तर त्या ऑब्व्हियसली त्या त्यांचं 100% देणार आणि त्या जेवढं मॅक्सिमम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यांना त्यांचं 100% द्यायचं असतं. आणि मला ब्रायडल टाईप मेकअप नको होता, बिलकुल हेवीवाला मेकअप नको होता, मला नॅचरल लुक हवा होता. आणि मी माझे प्रॉडक्ट्स पण तिकडे विसरून गेले होते, म्हणजे माझ्या मेकअपचं प्रॉडक्ट्स मी कॅरी नव्हतं केलं. सो मला मजबूरन तिच्याकडनं मेकअप करावं लागला. आणि गाईज, ट्रस्ट मी इतकी रडली असेल त्या दिवशी, कारण की तिने मला असं काही बनवलं होतं की मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत. म्हणजे एवढा खराब एक्सपिरियन्स. आणि आपण कुठल्या कोणाच्या इव्हेंटला आलो आहे तर त्या टायमिंगवर आपल्याला जाणंच भाग असतं. तर मला तिथे जाणंही होतं आणि मला असं जायचंही नव्हतं जसं तिने मला रेडी केलं होतं. तिने माझ्या केसांचे इतके भयानक हाल केले होते, म्हणजे स्प्रेवर स्प्रे मारलेला, मग तिने स्ट्रेटच केलं आणि ते स्प्रे ऑलरेडी माझे हे हेअर जे आहेत ते ऑलरेडी ड्राय आहेत आणि त्याच्यावर तिने स्प्रे केलेलं. आणि मी स्प्रे केल्यानंतर ते इतके हार्ड झाले ते केस आणि मला कुठलंच हेअरस्टाईल करता येत नव्हतं. तुम्ही बघितलं असेल मला एवढं, म्हणजे मी एवढी अनकम्फर्टेबल होते त्या इव्हेंटमध्ये पण आणि सगळं काही माझ्यासोबत एकदम मला असं लो फील होत होतं आणि एकदम बॅड एक्सपिरियन्स होता. म्हणजे माझ्याकडे वर्ड्स नाही मी कसं एक्सप्लेन करू. आणि मला तिला ब्लेमही करता येतं, तरी मी तिला बोलले की तुला मी सांगताना सांगितलं होतं की मला नॅचरल लुक हवा आहे, जास्ती काही नको आहे करायला. पण तुम्ही बघितलं असेल तिने माझा मेकअप. म्हणजे पहिले तर मी तिला क्लिअर केलं होतं की बाबा रे, तू मला फाउंडेशन लावताना माझ्या कलरचा नको लावू, एक एक्स्ट्रा फेअरवाला लावू. कारण की बऱ्याचदा असं होतं की माझी बॉडी फेअर दिसते आणि फेस डार्क दिसतो. आणि तिने जे करायचं तेच केलं. जेव्हा ती मला बोललेली फायनली मिररमध्ये बघा, चेक करा, मी पॅनिक झाले लिटरली बघून. आणि मला त्या मोमेंटला कळे ना मी काय करू आता, की कारण की माझ्याकडे होते 15 मिनिट बाकी. मला 7:30 तिथे टच व्हायचं होतं, रात्रीचा इव्हेंट होता आणि लेट जाऊन जाण्यात काही मिनिंग नव्हतं. सो मी डिरेक्टली बाथरूममध्ये गेले, माझा चेहरा फेस वॉश केला त्या मोमेंटला आणि मला कळे ना मी आता काय करू. सो तिच्याकडनं मी कसं बसं करवून घेतलं, जे जे पॉसिबल होतं ते करवलं. आणि तेव्हा कुठे हा जो चेहरा तुम्हाला दिसतो आहे, तरी एक्स्ट्रा झालेलं दिसतं, ऑइली ऑइली फेस वाटत होता, स्मोकी आय झालेले, जे की मला पिंक आय करायचे होते. सो त्याकडे साडी खूप ब्युटिफुल होती, ज्वेलरी एकदम ऑन पॉईंट होती, पण टायमिंगवर असं झालं की हेअरस्टाईल आणि मेकअपने तो लुक जो आहे तो इनकम्प्लीट ठेवला. इव्हेंटवरून आल्यानंतर माझा मूड थोडासा चांगला झाला, विशालने मला हसवलं आणि मग त्याच्यानंतर मी पुन्हा रील बनवले, ढेर सारे रील बनवले नाही म्हणता येणार, 3-4 रील बनवले होते. आणि टाईमपास केला, खाल्लं प्यायलं आणि रात्रीचा निघायचा प्लॅन होता. पण पप्पांचा फोन आला की इतकं लेट नका येऊ, उद्या या, अर्ली मॉर्निंग निघा हवं तर, पण इतकं लेट नका येऊ. त्याच्यानंतर मग आम्ही झोपलो. विराट कुठे आता? हॅलो हॅलो. अरे विराट कुठे? हा बोल रे बेटा, काय म्हणतो? आय मिस यू. ठीक आहे, मग जेवण करून घे, येतो आम्ही. हा आता रस निघालो बाबा सोबत. बर ठीक आहे, चालेल, त्रास नाही देते ना? ठीक आहे,
घे काळजी निघा. हा जसं लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. बट एवढ्या स्पीडने गाडी चालवणं चांगलं नसतं ना बेटा. हमारी नैना से माझे शीच कपडे घातले मी कालचे. मी काय करू शकते माझ्याकडे ऑप्शन नव्हते. माझे कपडे तू घालून घेतले. आफ्टर दॅट नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आम्ही लवकर उठलो, आवरलं, बॅकपॅक केल्या, सगळं काही आवरून मग नाश्ता आम्हाला रूमवरच करायचा होता सो मागवला. आणि तो येईपर्यंत आम्ही पुन्हा बरेच रील बनवले. दमायला तर तसे होत होतं, माझी हेल्थ थोडी खराब होती जे की चेहऱ्यावर दिसतच होती. आणि मग काय रील वगैरे झाले आणि आवरून आम्ही पुन्हा घरी निघालो. मी बुरखा दिसतोय, तू क्लिअर दिसते. बिकॉज दॅट इज माय फोन.